नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। पाहूया काही ठळक घडामोडी। हेडलाईन सुप्रसिद्ध आहेत लक्ष्मीनारायण होंडा। आमदार वैभव नाईकांच्या संपर्कातील व्यक्तींचे आले कोरोना अहवाल, 5 अहवाल आले पॉझिटिव्ह। वैभव नाईक यांच्या संपर्कात आल्यानं जिल्हाधिकारी झाल्या सेल्फ क्वारंटाईन। आणि पुण्यात कोरोना रुग्ण मिळाल्यानं प्रशासन सतर्क। लक्ष्मीनारायण होंडा। आता पाहूया सविस्तर बातम्या। महाचॅनलच्या महालाईव्ह दशावतार नाट्य महोत्सवात पौराणिक नाट्य उषा स्वप्न बाणासूर, पहा गुरुवारी 23 जुलैला सायंकाळी 7 वाजता फक्त सिंधुदुर्ग लाईव्हच्या केबल टीव्हीवर, तसंच यूट्यूब, फेसबुक आणि मोबाईल ॲपवर। सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी सेल्फ क्वारंटाईन झाल्या, त्याचप्रमाणे जिल्ह्यातील काही प्रमुख अधिकारीही सेल्फ क्वारंटाईन मध्ये आहेत। आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत घेतलेल्या बैठकांना उपस्थित राहिल्यानं ही दक्षता घेण्यात आली आहे। या संदर्भात माहिती देण्यासाठी आमच्याशी थेट जोडल्या गेल्यात आमच्या मुख्यालय प्रतिनिधी देवयानी वरसकर। देवयानीची काय आहे या संदर्भातली अधिक माहिती? सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी मॅडम या खरंतर गेले काही दिवसापासून सेल्फ क्वारंटाईन मध्येच होत्या, त्या वर्क फ्रॉम होम करत होत्या। मात्र आता आमदार वैभव नाईक हे कोविड पॉझिटिव्ह निघाल्यानंतर त्या पुन्हा एकदा सेल्फ क्वारंटाईन झालेल्या आहेत आणि त्यांचं कामकाज सुरू आहे। एकूणच जर बघितलं तर आमदार वैभव नाईक यांनी बऱ्याच बैठकाही घेतलेल्या होत्या, किंबहुना आमदार वैभव नाईक काही बैठकांना उपस्थित सुद्धा राहिलेले होते। त्यामुळे या बैठकांना जे खाते प्रमुख, जे अधिकारी उपस्थित राहिलेले होते त्यांनी सुद्धा थोडीशी दक्षता घेतलेली आहे। जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्या बरोबर अजून कोणते अधिकारी आहेत क्वारंटाईन मध्ये? वैभव नाईक ज्या ज्या बैठकांना उपस्थित होते आणि त्या बैठकांना जिल्ह्यातील काही खाते प्रमुख सुद्धा त्या बैठकांना उपस्थित होते। अशा खाते प्रमुखांमध्ये मग जिल्हा आरोग्य अधिकारी आहेत, जिल्हा शल्य चिकित्सक असतील, अगदी पोलीस खात्यातली सुद्धा काही लोक त्या ह्याच्यामध्ये उपस्थित होते। असे जे काही खाते प्रमुख आहेत जे या आमदार वैभव नाईक यांच्या बरोबरच्या बैठकांना उपस्थित होते, त्यांनी सुद्धा खबरदारीची उपाययोजना म्हणून स्वतःला आयसोलेट करून घेतलेलं आहे। आणि किंबहुना असं आवाहन करण्यात आलेलं होतं गेल्या 2 दिवसापूर्वी की आमदार वैभव नाईक यांच्या संपर्कामध्ये जे जे कोणी आलेले होते गेल्या काही दिवसांमध्ये, त्यांनी स्वतःहून पुढे येऊन जिल्हा रुग्णालयामध्ये त्यांचं स्वॅब टेस्टिंग करून घ्यावं आणि त्यानुसार अनेक लोकांनी स्वॅब टेस्टिंग सुद्धा करून घेतलेलं आहे। किंबहुना आमदार वैभव नाईक यांच्या स्वतः जे काही क्लोज कॉन्टॅक्ट मधील लोक आहेत त्यांचंही स्वॅब टेस्टिंग झालेलं आहे आणि त्यांच्या जे कुटुंबीय आहेत त्यांचंही स्वॅब टेस्टिंग झालेलं आहे आणि त्या या सगळ्यांचा जो काही रिपोर्ट आहे तो लवकरच अपेक्षित आहे। एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवरती जिल्हाधिकाऱ्यांसह हे जे काही खाते प्रमुख आहेत त्यांनी स्वतःला एकतर सेल्फ क्वारंटीन करून घेतलेलं आहे किंवा स्वतःला आयसोलेट करून घेतलेलं आहे खबरदारीची उपाययोजना म्हणून। धन्यवाद देवयानीजी आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर या होत्या आमच्या मुख्यालय प्रतिनिधी देवयानी वरसकर। आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत घेतलेल्या बैठकांना उपस्थित राहिल्यानं जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी, त्याचबरोबर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धनंजय चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खलिपे आणि प्रमुख खाते प्रमुख सेल्फ क्वारंटाईनमध्ये आहेत। तसंच जे कोणी आमदार वैभव नाईक यांच्या संपर्कात आले असतील तर त्यांनी स्वॅब तपासणी करून घेण्याचंही आवाहन त्यांनी केलं आहे। त्याचबरोबर आता आमदार वैभव नाईक यांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांच्या कुटुंबीय स्वॅब तपासणी करण्यात आली आहे। आता याचे रिपोर्ट कधी येणार आहेत, त्या रिपोर्टमध्ये नेमकं काय असेल याची उत्सुकता आता लागून राहिली आहे। या संदर्भातल्या अधिकाधिक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत अशाच पोहोचत राहू। आपण मात्र अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या साथ अडकू नका आणि पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। धन्यवाद। ताज्या अपडेट्ससाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।
महाचॅनलच्या महालाईव्ह दशावतार नाट्य महोत्सवात पौराणिक नाट्य उषा स्वप्न बाणासूर पहा गुरुवारी 23 जुलैला सायंकाळी 7 वाजता फक्त सिंधुदुर्ग लाईव्हच्या केबल टीव्हीवर तसंच यूट्यूब फेसबुक आणि मोबाईल ॲपवर। आमदार वैभव नाईक यांचा 2 दिवसांपूर्वी कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या अतिजवळच्या संपर्कातील लोकांचे स्वॅब घेतले होते। त्यांचे स्वॅब रिपोर्ट आल्याची माहिती मिळते। नक्की काय आले रिपोर्ट हे जाणून घेऊयात। या संदर्भातली अधिक माहिती देण्यासाठी आमच्यासोबत थेट जोडले गेलेत आमचे मुख्यालय प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी। गुरुप्रसाद, काय आहे या संदर्भातली अधिक माहिती, काय आहेत स्वॅब रिपोर्ट? हा जी, खरं तर एकंदरीत बघायला गेलं तर 2 दिवसापूर्वीच कुडा मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला होता। आणि हा रिपोर्ट आल्यानंतर मात्र जिल्ह्यात सगळ्यात एक मोठी खळबळ माजली होती। खरं तर त्यांच्यासोबत जे काही कार्यकर्ते होते आणि त्यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दौरेही देखील चालू होते, मात्र असं असताना आज एकूण कोरोनाचे 5 पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेले आहेत। आणि असं असताना त्यांच्यासोबत ज्या त्यांच्या घरातील त्यांचे कामगार असतील किंवा त्यांच्यासोबत असणारी माणसं असतील असे 43 लोकांचा आज रिपोर्ट करण्यात आला होता। यामध्ये 5 पॉझिटिव्ह मिळालेले आहेत। असं असताना मात्र एकंदरीत आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांना जिल्हा शल्य चिकित्सक धनंजय चाकूरकर आहेत यांनी असं आवाहन केलं आहे की तुम्ही तुमचे स्वॅब द्या। आणि त्याप्रमाणे प्रत्येक तालुक्यातून सगळे त्यांचे कार्यकर्ते असतील, त्यांच्या संपर्कात आलेली माणसं असतील, तीही जाऊन तिथे स्वॅब देण्याचं काम आता चालू केलंय। आज रोजी 43 जे रिपोर्ट झाले होते त्यामध्ये बरोबर 5 जण पॉझिटिव्ह निघालेले आहेत। आता तसं बघायला गेलं तर त्यांच्या फॅमिलीमध्ये नेमके कोण पॉझिटिव्ह असतील किंवा कोण असतील हे मात्र आरोग्य विभागाने अद्यापही सांगितलेलं नाही। आणि त्या संदर्भात अद्याप आरोग्य विभागाकडून तशी माहिती आपल्याला प्राप्त झालेली नाही। खरं तर असं असताना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी असतील, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम असतील, यांनीही मात्र स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करून घेतलेलं आहे। धन्यवाद गुरुप्रसाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आमदार वैभव नाईक यांच्या संपर्कातील 5 जणांचे स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळते, मात्र ते नेमके कोणाचे आहे त्याची माहिती आरोग्य यंत्रणेकडून मिळू शकली नाहीये। तुर्तास इथंच थांबूया। पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। महाचॅनलच्या महालाईव्ह दशावतार नाट्य महोत्सवात पौराणिक नाट्य उषा स्वप्न बाणासूर पहा गुरुवारी 23 जुलैला सायंकाळी 7 वाजता फक्त सिंधुदुर्ग लाईव्हच्या केबल टीव्हीवर तसंच यूट्यूब फेसबुक आणि मोबाईल ॲपवर। कुडाळमध्ये 3 कोरोनाचे रुग्ण आढळले, त्यातील 2 हे एकाच कुटुंबातील होते तर तिसरा हा भाजी विक्रेता होता। कोरोना खबरदारीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी तात्काळ आढावा बैठक बोलावली। या बैठकीत कोणते महत्वपूर्ण निर्णय झाले या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी थेट कुडाळमधून आमच्याशी जोडले गेलेत आमचे सिनियर करस्पॉन्डंट भरत केसरकर। भरतजी, काय सांगाल? बरोबर आहे, आज कुडाळमध्ये जे आहेत 2 एकूण 3 पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले कोरोनाचे। त्यामध्ये जो पॉझिटिव्ह रुग्ण होता हिंदू कॉलनीमध्ये ते एकाच घरातील भाऊ आणि त्याची पत्नी असे 2 रुग्ण मिळालेले आहेत। आणि दुसरा जो आहे तो याच कुडा की ही जी बाजारपेठ आहे मुख्य बाजारपेठेमध्ये एक होलसेल भाजीचा विक्रेता आहे याच्याकडे जो कामाला असतो तो पॉझिटिव्ह रुग्ण मिळाल्यानंतर एक खळबळ माजलेली आहे। यानंतर आज सकाळीच कुडाळचे नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी नगरपंचायतीमध्ये जे CEO आहेत गाडवे आणि संपूर्ण प्रशासन यांच्या वतीने जी महत्त्वपूर्ण बैठक घेतली आणि थोडी एक आक्रमक भूमिका नगराध्यक्षांनी घेतलेली आहे। घाटमाथ्यावरून जे भाजी विक्रेते येतात आणि रस्त्यावर भाजी विक्रे करतात यांच्यावर बंदी घालण्याचं काम म्हणजे ते भाजी विक्रेत्यांना हटवण्याचं काम नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे। कारण जो रुग्ण मिळालेला आहे तिसरा भाजी विक्रेता किंवा एक होलसेल भाजी विक्रेत्याकडे हा जो कामगार कामाला होता आणि त्याचा संबंध कुणीतरी बेळगाव आणि अन्य भागाशी येतो आहे त्यामुळे नगरपंचायत प्रशासन हे खडबडून दाग झालेलं आहे। कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने तातडीची महत्त्वपूर्ण बैठक झालेली आहे आणि तुर्तास तरी
घाटमाथ्यावरची जी आहे बेळगाव कोल्हापूरहून येणारी भाजी आहे, या भाजीवर जे भाजी विक्रेते आहेत यांना कुठेतरी हटवण्याचं काम केलेलं आहे. उद्यापासून हे भाजी विक्रेते दिसणार नाहीत, तर स्थानिक भाजी विक्रेते आहेत यांनाच भाजी विक्रीसाठी परवानगी दिलेली आहेत. नगराध्यक्ष ओमकार देणे यांनी मागणी केलेली आहे. आता तरी जिल्हा प्रशासनानं जागा व्हावं आणि कडक बंदोबस्त आहे, कडक जे आहे बंदी लादावी आणि कडक कंटेनमेंट झोन करावा कुडा अशी मागणी होती. निश्चितच प्रशासन नेमकी काय भूमिका घेते याच्यावरच सगळं अंबून आहे. पण तुर्तास जी मोठी बातमी येते येते कुडाळा जात 3 कोरोना बाधित मिळाल्यामुळे निश्चितच एक धोक्याची घंटे कुडा घंटा कुडा चरणा मानली जाते. जुली धन्यवाद भरतजी आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी तातडीनं बोलावलेल्या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून बेळगावमधून आणल्या जाणाऱ्या भाजीपाल्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला असून स्थानिक विक्रेत्यांना मात्र परवानगी असेल. तुर्तास इथंच थांबूया. या संदर्भातल्या अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत अशाच पोहोचवत राहू. मात्र आपण अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या साथीत अडकू नका आणि पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद. ताज्या अपडेट्ससाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. नितेशजी राणे यांच्या संकल्पनेतून आमची वैशिष्ट्ये श्री विजय दुर्गा एग्रो सर्विस साटेली भेडशी तालुका तोडा मार्ग स्टॉक इट्स SCC शेती अवजारे रासायनिक खते कीटकनाशक बी बियाणं प्रोप्रायटर भिकाजी गणपत्ते फोन नंबर 023-65-00-81 आणि 25-01-68 मोबाईल नंबर 94-27-56-56 आणि 98-22-69-19-73 पत्ता साटेली भेडशी तालुका तोडामार जिल्हा सिंधुदुर्ग. पेडणेकर इलेक्ट्रिक्स सर्व प्रकारचे इलेक्ट्रिकल. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. महाचॅनलच्या महालाईव्ह दशावतार नाट्य महोत्सवात पौराणिक नाट्य उषा स्वप्न बाणासूर पहा गुरुवारी 23 जुलैला सायंकाळी 7 वाजता फक्त सिंधुदुर्ग लाईव्हच्या केबल TV वर तसंच YouTube, Facebook आणि मोबाईल ॲपवर.
आपल्या कॉलेजमधील कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर राणे द्वेषानं पछाडलेल्यांनी रान उठवलं होतं. मात्र आमदार वैभव नाईक यांना कोरोना झाल्यावर हेच लोक शांत आहेत. त्यांच्यामुळे आज संपूर्ण जिल्हा वेठीस धरला असल्याचं टीकास्त्र आमदार नितेश राणेंनी सोडलंय. तसेच नियती कोणाला सोडत नसल्याचं वक्तव्यही त्यांनी केलंय. आपल्या फेसबुक लाईव्ह मध्ये काय म्हणाले नितेश राणे पाहूयात. आज अचानक लाईव्ह व्हिडिओ करायचं ठरवलं. फेसबुक लाईव्हच्या या माध्यमातून मुद्दामून काही विषय आपल्या सगळ्यांच्या समोर मांडावेत ह्यासाठी मी आज आपलं फेसबुक लाईव्ह करतो आहे. काही आठवड्या अगोदर आमच्या SSPM इंजिनिअरिंग कॉलेजचा एक कर्मचारी आणि त्यामुळे काही लोकांना काही अन्य कर्मचाऱ्यांना कोरोना झालं अशी एकच बोंब उठली आणि सगळीकडे एकंदरीत जिल्ह्यामध्ये राणेंच्या इंजिनिअरिंग कॉलेजमुळे जिल्ह्यात कणकवलीत कोरोना पसरला हे एकत्रित बोंब उठवण्यात आली. आता तो जो कर्मचारी आहे तो आमच्या SSPM इंजिनिअरिंग कॉलेजचा रजिस्ट्रार आहे. तो जसं पत्रकार आहेत अन्य अधिकारी आहेत ज्यांना जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी पार पाडत असतात तसं तोही आपली जबाबदारी पार पाडत होता. तो तिची स्टाफ मीटिंग जे काही युनिव्हर्सिटीच्या कायद्याच्या अनुसार काही गोष्टी करायला लागतात प्रत्येक महाविद्यालयाला त्या नियमाचं पालन करण्यासाठी त्यांनी ती स्टाफ मीटिंग घेतली. तो काय अन्य लोकांसारखा जुगार आणि जुगाराच्या अड्ड्यावर बसलेला नव्हता. तो स्टाफ मीटिंग घेऊन जे काही नियम कायदे होते ते पाळत होता. पण त्यानंतर एकंदरीत काही लोक कोरोना पॉझिटिव्ह आले आणि जिल्ह्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीची बोंब उठवण्यात आली, बदनामी करण्यात आली. राणेंच्या संस्थेमुळे असं झालेलं आहे, राणेंच्या कर्मचारीमुळे असं झालेलं आहे. जवळपास 1500 विद्यार्थी आमच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आज शिक्षण घेत आहेत, इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर. मग त्यावेळी अशा पद्धतीचं एक मोठी संस्था उभं करण्यासाठी किती मेहनत लागते कदाचित ह्या लोकांना माहिती नसेल. पण तरीही राणे द्वेषाने पछाडलेले हे लोक आहेत आणि त्या घटनेचं एवढं घाणेरडं राजकारण केलं. पत्रकार परिषदा झाल्या, मोठी मोठी बोंब करण्यात आली, व्हॉट्सॲपवर मेसेज फिरवण्यात आले. सगळ्या बाजूने शिवसेना पक्षाचे नेते मंडळी कार्यकर्ते जमेल तिथे बोंब मारत होते, नाक्यावर व्हॉट्सॲपवर जमेल तिथे बोंब मारत होते. आता ह्या सगळ्या गोष्टीकडे पाहत असताना 2 दिवसा अगोदर नियतीने एक वेगळीच घटना घडून आणली. जिल्ह्यामध्ये खळबळ उठली. शिवसेनेचे आमदार वैभव नाईक कुडाळ मालवणचे हे कोरोना पॉझिटिव्ह झाले. आता विचार करा, गेल्या 2 दिवसापासून अशा जे काय आमच्यावर बोंब मारणारे लोक होते, आमच्याही बदनामी करणारे लोक होते, संस्थेला बदनामी करणारे जे लोक होते ते आता तर कुठेच दिसत नाही. कारण का बहुतेक जण शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी हे क्वारंटाईन झालेले आहेत, आज अडचणीत आलेल्या आहेत. आणि ह्या घटनेमुळे पूर्ण तर पूर्ण जिल्हा प्रशासन जिल्ह्यातला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आलेला आमदाराच्या संपर्कात आलेला प्रत्येक व्यक्ती त्यांचं कुटुंब हे सगळेच्या सगळे आज अडचणीत आलेले आहेत. मग आता ह्याच्यावर आम्ही राजकारण करायचं का, आम्ही टीकाटिप्पणी करायची का, आम्ही सांगायचं काय की एका आमदारामुळे, सत्ताधारी आमदारामुळे, शिवसेनेच्या आमदारामुळे ह्या सगळ्या आज जिल्हा पूर्ण तर पूर्ण अडचणीत आलेला आहे. तुम्ही सांगा, आज कलेक्टर, SP, असंख्य अधिकारी, लहान मोठा व्यक्ती, ज्येष्ठ मंडळी आज सगळेचे सगळे आज अडचणीत आहेत, टेन्शनमध्ये आहेत की नेमकं होणार काय. आमदारांनी स्वतः फिरत असताना, आता मीही माझ्या मतदारसंघामध्ये फिरत असताना, जिल्ह्यामध्ये फिरत असताना काही काळजी घेतो. आपल्याला माहिती आहे की आपल्याशी संपर्कात आणणारे अशा ते लोक असतात, त्याच्यामुळे आपल्याला काळजी घ्यायला असते, काही नियम पाळायचे असतात. हातावर तोंडावर मास्क घालणं, हातात ग्लव्ज घालणं, प्रत्येक वेळा सॅनिटायझिंग करणं,
सोशल डिस्टन्सिंग पाळणं असंख्य विषय आहेत जे लोकप्रतिनिधी म्हणून एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून पाळायचे असतात. आता काही दिवसाच्या तुम्ही घटना बघितल्या तर शिवसेना पक्षातल्या काही नेते मंडळींचे वाढदिवस झाले, काही पक्षप्रवेश झाले. एवढे मोठे मोठे सोशल डिस्टन्सिंग न पाळता सगळे लोक एकत्र येत होते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जी मला सांगायची आहे, आता हे नेमकं पॉझिटिव्ह कशामुळे आले ह्याचे कोणच शोध घेत नाही आहे. इंजिनिअरिंग कॉलेजचा कर्मचारी वर केस टाका, केस घ्या आणि ती बैठक ज्यांनी घ्यायला लावली त्याच्यावर केस घ्या अशी मागणी करणारे जे काय पोलीस स्टेशनमध्ये तहसीलदारकडे जाणारे जे लोक आहेत आज सगळ्याचे सगळे क्वारंटाईन झालेले आहेत. आता तुम्ही मला सांगा, हा प्रश्न आता त्यांना विचारायचा नाही का बाबा तुम्ही ज्याच्यामुळे कशा कुठल्या घटनेमुळे तुम्हाला हे करोनाचं संकट आज जिल्ह्यावर उद्भवलं ह्याच्याबद्दल तुम्ही आता चौकशी झाली पाहिजे ना. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत गेली 4 महिने जिल्ह्यात येतात, पुरे त्याच्या लवाजवाब घेऊन येतात, सगळ्या अधिकाऱ्यांशी भेटतात. एक तर ज्या रत्नागिरी जिल्ह्यातून येतात त्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये करोनाचा आकडा बघा, तिथे किती हॉटस्पॉट आहे बघा. मुंबईला जातात, मंत्रालयामध्ये बैठका घेतात, असंख्य लोकांना भेटतात. या 4 महिन्यामध्ये उदय सामंत पालकमंत्री म्हणून ह्यांनी कितींदा करोनाची चाचणी केली, कितींदा लोकांच्या समोर त्यांनी करोना चाचणी करून दाखवलं का बाबा मी नेगेटिव्ह आहे, तुम्हाला येण्याची काही चिंता नाही. म्हणजे सोशल डिस्टन्सिंगचं पालन, मास्क लावण्याचा नियम, हँड सॅनिटायझिंगचा नियम, करोना टेस्ट घेण्याचा नियम हा फक्त सामान्य लोकांना आहे. मी स्वतः 4 वेळा तरी करोनाची टेस्ट घेतलेली आहे, आमच्या प्रमोद जटारजींनी घेतलेली आहे, असंख्य आमच्या दुसऱ्या कार्यकर्त्यांनी घेतले. म्हणजे सगळे नियम जिल्हा प्रशासनाने फक्त आम लोकांनाच लावायचं, सामान्य जनतेलाच लावायचं. आज साधं कोणाला हॉस्पिटलला जायचं असेल, मेडिकल ह्याचं असेल तेव्हा कडक नियम लावतात, त्यांच्यावर कारवाई करतात, केसेस घेतात. मग जिल्ह्याचा पालकमंत्री जो जिल्ह्याचा पालक आहे, जिल्ह्याचा एक सत्ताधारी आमदार जो सत्तेमध्ये आहे, ज्यांचे मुख्यमंत्रीच हे सगळे नियम बनवत आहेत, तेच TGR काढत आहेत, मग त्या लोकांची जबाबदारी नाही की हे सगळे नियम त्यांनी पाळावे, त्यांनीच एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या समोर उदाहरण द्यावं. आज तुम्ही सांगा 4 महिन्यामध्ये हे सगळे जे काही दिवसभर जे फिरतात सगळीकडे हिंडतात, आज त्याच्यामुळे प्रत्येक जण घाबरलेला आहे, प्रत्येक जणाला चिंता आहे का नेमकं काय होणार आहे. प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या कुटुंबियाला कसं काय हाताळायचं ह्या पद्धतीने विचार करत आहे. मग ह्या बेजबाबदारपणामुळे ज्याच्यामुळे हे सगळ्या विषय झाले आहेत त्यांच्यावर कारवाई करायची मागणी आम्ही करायची का? आम्ही अशा पद्धतीचे जाऊन निवेदन कार्यकर्त्यांना द्यायला सांगायचे का? आम्ही पोलिसांकडे पत्रकार परिषदे घ्यायची का? मुळामध्ये करोना ही जी काय महामारी आहे, हे जे काय संकट आहे, हे जो आजार आहे, हे कधी कोणाला होईल ह्याचा काही थानपत्ता नाही, एक लक्षात घ्या. हे कुठे पसरतं, कसं पसरतं, WHO असेल किंवा वेगवेगळ्या आरोग्य तज्ज्ञांनी अजूनपर्यंत त्यांना अंदाजच आलेला नाही आहे की नेमकं हा करोना पसरतो कसं, लोकांपर्यंत पोचतो कसं. वेगवेगळे लोक व्हॉट्सॲपवर आपल्याला व्हिडिओ पाठवतात, वेगवेगळे तज्ज्ञ बोलत असतात. आता काही दिवसा अगोदर सांगितलं तर मास्कवर जो काही जे काही सॉकेट असतं त्याच्याशिवायचं N95 मास्क आपण घातलं पाहिजे. कोण लोक बोलतात 3-3 वाफ घ्या, काही लोक बोलतात की हवेमधून करोना पसरतं. म्हणजे करोना नेमकं कसं होतं हे कोणालाच माहीत नाही. म्हणून जेव्हा SSPM ची घटना घडली तेव्हा आम्ही ठरवलं की बोलायचंच नाही, चर्चाच करायची नाही, राजकारण तो मुळीच करायचं नाही. कारण आज आमच्यावर झालं उद्या कोणावरही होऊ शकतं. कारण का करोना काही सांगून येत नाही, करोना काही विचारून येत नाही की बाबा ह्यालाच करोना झालं पाहिजे, त्यालाच करोना झालं पाहिजे, असं काहीच येत नाही. शेवटी आजार आहे, महामारी आहे, ह्याच्या विरुद्ध लढण्यासाठी आपण प्रत्येकाला ताकद दिली पाहिजे. आज राणेंच्या संस्थेमध्ये अगर कोणामुळे अगर करोना होत असेल तर तुम्ही शेवटी ते आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नागरिक आहे, त्यांना वाचवायचं कसं, त्यांना साथ कशी द्यायची ह्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होता. आम्ही आमच्या प्रत्येक कर्मचारीची काळजी घेतली, रेमडेसिवीरसारखे औषधं मी मुंबईतून पाठवले, आज त्यांना सुखरूप आम्ही घरी पाठवलेलं आहे. प्रत्येक कर्मचारीला आपण विचारू शकता. म्हणून आम्ही राजकारण केलं नाही
किंवा करणार पण नाही, तेव्हा पण गप्प आम्ही बसलो होतो, कोणालाही प्रत्युत्तर दिलं नाही, कारण आम्हाला त्याच्यावर राजकारण करायचंच नव्हतं. आणि आजही ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळी कालपासून जी घटना झाल्यानंतर, आजही आम्हाला ह्याच्यावर राजकारण करायचं नाही. कुठल्याही पद्धतीचे कोणाचं वाईट बघणं किंवा ह्या अशा पद्धतीचं घाणेरडं राजकारण करणं हे सन्मान्य राणेसाहेबांची जी शिकवण आम्हाला अशी नाही आहे. आम्हाला तसे संस्कार राणेसाहेबांनी आमच्यावर टाकलेले नाही आहे. अगर कोण अडचणीत असेल तर त्याला बाहेर कसं काढायचं, त्याच्या करायची, त्याला साथ कशी द्यायची, त्याला ताकद कशी द्यायची, हेच संस्कार सन्मान्य राणेसाहेबांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर टाकलेत. आणि म्हणून आम्ही आज राजकारणात आणि समाजकारणामध्ये वावरतोय. शेवटी आजारी असणारा, करोना झालेला जो काही व्यक्ती आहे, तो कोणाचा मुलगा, कोणाचे वडील, कोणाचा भाऊ, कोणाचा काका असू शकतो. म्हणून जे ज्याला ज्याला ह्या 2 दिवसाच्या घटनेमुळे किंवा आमदारांच्या संपर्कात आल्यामुळे ज्यांना ज्यांना त्रास होत असेल, ज्यांना ज्यांना कुठल्याही पद्धतीने अगर चिंता व्यक्त असेल, तर त्यांच्या मागे उभं राहणं हे आमच्यासारख्या जिल्हावासींची जबाबदारी आहे. आम्ही रामेश्वरकडे एवढीच मी प्रार्थना करतो की प्रत्येकाला बरं करून सुखरूप आपल्या घरी पाठव. गणरायाकडे प्रार्थना करतो की प्रत्येकाला सुखरूप करून आपल्या घरी पाठव आणि त्याला शक्ती देव. कुठेही जिल्हा रुग्णालय कुठे पडत असेल तर आमच्या इकडे टेस्टिंगची सुविधा आहे. आम्ही जेव्हा लाईफटाईममध्ये टेस्टिंगची सुविधा काढलेली तेव्हाही टीकात्मक पोस्ट काढले, तेव्हाही आमच्यावर धंदा करण्याचा आरोप केला. अहो आज दुपारी असंख्य शिवसैनिकांनी तिथे जाऊन कोरोनाची चाचणी केली, कारण का ते शिवसैनिक भाजपचे कार्यकर्ते, काँग्रेसचे कार्यकर्ते नंतर आहेत, पहिले आमच्या जिल्ह्याचे नागरिक आहेत. आमची जबाबदारी आहे, आपल्या सगळ्यांची एक दुसऱ्याला मदत करण्याची जबाबदारी आहे, साथ देण्याची जबाबदारी आहे. म्हणून ह्या घटनेमुळे खूप काही गोष्टी आपल्या सगळ्यांना कळलेल्या आहेत, खूप काही शिकायला मिळालेलं आहे. जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आपण खूप लढू, निवडणुकीच्या विरुद्ध एक दुसऱ्याचे कपडे फाडू, एक दुसऱ्यावर टीका टिप्पणी करू, काय करायचं ते करू, पण जेव्हा स्वतः कोणाच्या आयुष्यावर अगर येत असेल तर तेव्हा साथ दिली पाहिजे. कोण अडचणीत असेल आणि त्याची तिथे चुकत नसेल, कारण का असंख्य आज महाराष्ट्रामध्ये आज जेवढा मृत्यूचा जो आकडा वाढतोय करोनामुळे तो चिंताजनक आहे. आणि उद्या आपल्या घरामध्ये कोणाच्या घरामध्ये काय बरोबर झालं तर आपण एक दुसऱ्याला माफ करू शकणार नाही. म्हणून ह्या घटनेमुळे मी एवढीच अपेक्षा करू शकतो, शेवटी अपेक्षेशिवाय काही करणं काय भाग नाही, कारण का शेवटी जे काही टीका टिप्पणी करणारे जे लोक आहेत, जे काही चिंता व्यक्त करणारे जे लोक आहेत, आज सगळे चिंतेत आहेत, टेन्शनमध्ये आहेत की उद्या सॉप झाल्यावर उद्या काय होणार. अपेक्षा एवढीच आहे की त्यांनी जबाबदारीने वागावं. ह्या पुढे जे काय ह्या घटनेमुळे जे शिकायला मिळालं आहे त्या शिकवणीमुळे भविष्यामध्ये आज अगर काल अगर राणेंवर झालं, काल अगर राणेंच्या संस्थेमध्ये झालं, उद्या कोणाबरोबरही होऊ शकतं, हे तेच घटना शिकून जाते. म्हणून ह्यामुळे आज मुद्दामून फेसबुक लाईव्ह करायचं मी ठरवलं, कारण का शेवटी आपण एक दुसऱ्याला साथ दिली पाहिजे, एक दुसऱ्याला ताकद दिली पाहिजे. ज्यांना ज्यांना ह्या घटनेच्या हे जे काय 2 दिवसा अगोदर आमदाराच्या संपर्कात आल्यामुळे ज्याला ज्याला गोष्टीला जो त्रास झाला असेल किंवा ज्याला ज्याला चिंता व्यक्त, ते सगळ्यांना सुखरूप आणि माझा रामेश्वर परत घरी पाठवेल अशी माझा ठाम विश्वास आहे. कुठेही आम्हाला ह्या घटनेवर राजकारण कुठेच मुळीत करायचं नाही आहे, कोणावर टीका टिप्पणी करायचं नाही आहे. फक्त एवढीच अपेक्षा करतो की भविष्यामध्ये राणे द्वेषाचा चष्मा बाजूला करून स्वतःच्या हिमतीवर अगर कोण राजकारण करत असेल तर निश्चित पद्धतीने जिल्हा, आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा एक पुरोगामी आणि विकसित जिल्हा म्हणून निश्चित पद्धतीने पुढे येईल असं ठाम विश्वास व्यक्त करतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची सर्व प्रकारची शेती अवजार, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू अॅग्रीमार्ट कुडाळ. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार आहे. यानिमित्त रक्तदान शिबिर, महामार्ग दुतर्फा वृक्षारोपण यासारखे उपक्रम राबवणार असल्याची माहिती जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी दिली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा 27 रोजी वाढदिवस या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रत्येक शिवसैनिकाच्या मोठ्या प्रमाणात करायचा उत्साह होता, परंतु कोरोनाच्या ह्या महामारीमुळे स्वतः उद्धवजी साहेब ठाकरे साहेबांनी सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत वाढदिवस माझा मोठ्या प्रमाणात आपण करू नये, जेणेकरून सोशल डिस्टन्स व इतर कोणाला उत्साहाचा त्रास होऊ नये, यासाठी तुम्हाला जर कुठले तृप्त कार्यक्रम करायचे असतील तर आरोग्याच्या दृष्टीने असे तृप्त कार्यक्रम तुम्ही जिल्ह्यामध्ये करा। आम्ही 27 तारखेपासून ते 2 तारखेपर्यंत प्रत्येक तालुक्यामध्ये रक्तदान शिबिरं आयोजित केलेली आहेत। त्याचप्रमाणे संपूर्ण खारेपाटण तो अगदी झारापर्यंत या दोन्ही बाजूला दुतर्फा जी जांभूळ म्हणा, आंब्याची झाडं, रावळीची झाडं म्हणा किंवा पिंपळ, वड अशी जी झाडं आहेत ती दुतर्फा झाडं लावण्याचा कार्यक्रम या वाढदिवसानिमित्त आम्ही घेतलेला आहे। खऱ्या अर्थाने पहिल्याच मुख्यमंत्री झाल्यानंतर हा पहिलाच वाढदिवस आलेला आहे। प्रत्येक शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांचा मदत हा उत्साहात करावा। पुन्हा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हा कार्यक्रम पुढल्या वर्षी आम्ही निश्चित मोठ्या प्रमाणात आम्ही करणार आहोत। आज संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज प्रत्येक कार्यकर्ताचं असं मत आहे की आज आम्ही असा कार्यक्रम ठरवला आहे की प्रत्येक गावात हे शिवसेनेचे जे पूर्वी बोर्ड होते ते वाढदिवसानिमित्त प्रत्येक गावामध्ये शिवसेनेचे बोर्ड आणि भगवा झेंडा जिथे शाखा तिथे झेंडा असा प्रकारचा कार्यक्रम पण आम्ही 27 तारखेपासून ते 3 तारखेपर्यंत कार्यक्रम घेतलेला आहे। ताज्या अपडेट्ससाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत, पाहूया यानंतरची बातमी। प्रवेश सुरू। तब्बल 65 वर्षांची परंपरा असलेलं, वर्षानुवर्षे दैदिप्यमान यशाची परंपरा जपणारं वैभवशाली शिक्षण संकुल वैभववाडी तालुका शिक्षण संस्था मुंबई संचलित अर्जुन राव राणे विद्यालय व कैलासवासी हेमंत केशवराव राणे कनिष्ठ महाविद्यालय वैभववाडी या सोबतच आपल्या चिमुकल्यांसाठी प्ले ग्रुप ते सिनियर केजी पर्यंत शिक्षण देणारं फ्लाइंग बर्ड्स। आमच्या सुविधा किलबिल ते 12वी पर्यंत शिक्षण एकाच संकुलात उपलब्ध। प्रेमळ आणि काळजी घेणारे शिक्षक, डिजिटल शिक्षण, संगणक प्रशिक्षण, ऍडव्हान्स ऍक्टिव्हिटी, वैज्ञानिक दृष्टिकोन, संगीत, योगा, नृत्य आणि गायन, भव्य क्रीडांगणावर विशेष क्रीडा प्रशिक्षण, प्रशस्त व हवेशीर क्लासरूम, सुसज्ज ग्रंथालय आणि प्रयोगशाळा, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना विविध सवलती, 10वी 12वी साठी उजळणी वर्ग, व्याख्यानमाला, HSC बोर्ड आणि शासकीय रेखा कला परीक्षा केंद्र, MCVC अभ्यासक्रमाची सोय, सुसज्ज संगणक प्रयोगशाळा, जिल्हा बालभवन केंद्र, ई लर्निंगची सोय, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ केंद्र, अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षक वर्ग, विद्यार्थ्यांसह शिक्षकांसाठी ड्रेस कोड, 100% निकालाची परंपरा। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। प्रवेशासाठी संपर्क अर्जुन राव राणे विद्यालय वैभववाडी, श्री चंद्रजी राव राणे संचालक अध्यक्ष स्थानिक समिती 94-22-43-58-33, श्रीनाथकर BS मुख्याध्यापक 93-09-85-85-78, श्री शिंदे SP 94-21-23-57-22, श्री पाटील PM 70-38-14-40-97। आजच आपला प्रवेश निश्चित करा। आता कोकणात घ्या आपल्या मालकीची जागा आणि घर, तेही अत्यंत माफक दरात। होय, तुमचं स्वप्न साकार करेल सिंधुदुर्ग पॅराडाइज। GVP रियालिटीचा आणखीन एक दैदिप्यमान प्रकल्प, ज्यात आपल्याला मिळणार आपल्या मालकीची, कोकणातली आपल्या हक्काची जागा आणि ट्विन बंगलो, 3, 4, 5, 6 गुंठे प्लॉट बांधकाम परवानगी सह माफक दरात उपलब्ध। जिल्हा नगर रचनाकार्यांची परवानगी, सर्व अत्याधुनिक सुख सोयी, 24 तास सुरक्षा आणि कर्जाची सोय गोव्यापासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर, कुडा रेल्वे स्टेशन 7 मिनिटांच्या अंतरावर, मालवण निवती बीच 35 मिनिटांच्या अंतरावर,
वेंगुर्ला बीच 15 मिनिटांच्या अंतरावर, तसेच निसर्गरम्य ठिकाण आंबोली पासून अगदी काही मिनिटांवर, गोव्यापेक्षा तिप्पट कमी दरात आपली प्रॉपर्टी बनवा. कोकणात आपल्या हक्काच्या जागेसाठी आणि घरासाठी आजच संपर्क साधा. साइट पत्ता: सिंधुदुर्ग पॅराडाईज, पिंगुळी, कुडाळ वेंगुर्ला रोड लगत, तालुका कुडाळ. संपर्क: 8275 77 43 99 आणि 93 56 93 50 09. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी. कृषी अवजार भविष्यात डॉक्टर इंजिनियर व्हायचे स्वप्न बघताय? आता नीट, जेई, एनडीए सारख्या परीक्षांसाठी पुणे, मुंबई, कोठे इथं कशाला जायचं? आता देशपातळीवरील नामांकित संस्था परफेक्ट अकॅडमी आपल्या सिंधुदुर्गात. आपल्या घराजवळच राहू, सुरक्षित राहू आणि यशस्वी हो. परफेक्ट अकॅडमी आता प्रथमच आपल्या जिल्ह्यात घेऊन येते स्कॉलर्स इंटिग्रेटेड बॅच, खास 11वी 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी. 11वी 12वी जेई, नीट, एनडीए एकत्रित पद्धतीनं बोर्डाचा आणि प्रवेश परीक्षांचा अभ्यास. 8वी ते 10वी जेई, नीट, आयएएस फाउंडेशन कोर्स. 8वी ते 10वी सायन्स आणि मॅथ्स, इंग्लिश, सेमी इंग्लिश, सीबीएसई आणि स्टेट बोर्ड. 5वी आणि 8वी स्कॉलरशिप एक्झाम कोचिंग. वैशिष्ट्य: नीट जेई मध्ये तज्ञ असलेल्या कोटाच्या शिक्षकांचे कुडाळ मध्ये दररोज लेक्चर्स. दररोज 6 तासांचे लेक्चर्स, 2 वर्षात 4000 पेक्षा जास्त तासांचं नियोजन. बोर्डाच्या अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र मार्गदर्शक टीम. 40 पेक्षा जास्त पुस्तकांचे, 10,000 पानांचे प्रिंटेड स्टडी मटेरियल. दरवर्षी 50 पेक्षा जास्त ऑनलाइन आणि ऑफलाइन परीक्षांचा सराव. 1.5 लाखांहून अधिक प्रश्नांचा सराव. सुविधा: कॉलेज सुविधा, कॉम्प्युटर सायन्स उपलब्ध, सुसज्ज आणि स्पेसियस क्लासरूम, सुरक्षित, स्वच्छ आणि सॅनिटाइज हॉस्टेल आणि घरगुती जेवणाची सोय, प्रशस्त लायब्ररी आणि स्टडी रूम्स, स्पेशल करिअर काउन्सिलिंग आणि अतिशय माफक फी मध्ये दर्जेदार शिक्षण, सुलभ हप्त्यात फी भरण्याची सुविधा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पहिल्याच दणक्यात आयआयटी मध्ये मुलं पाठवणाऱ्या क्लासला आजच ऍडमिशन घ्या. संपर्क: प्रोफेसर राजाराम परब, 93 25 01 74 58, श्री शुभम पारसेकर, 84 12 86 38 80, 70 45 06 91 44, सौ अंकिता परब, 86 68 11 08 82. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. महाचॅनलच्या महालाईव दशावतार नाट्य महोत्सवात पौराणिक नाट्य उषा स्वप्न बाणासूर, पहा गुरुवारी 23 जुलैला सायंकाळी 7 वाजता फक्त सिंधुदुर्ग लाईव्हच्या केबल टीव्हीवर, तसंच यूट्यूब, फेसबुक आणि मोबाईल ॲपवर. कुडाळ हिंदू कॉलनी मधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची पत्नी आणि भाऊ यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासन सतर्क झालंय. नवीन पॉझिटिव्ह रुग्ण हा कुडाळ मधील भाजी विक्रेता असून परप्रांतीय भाजी विक्रेत्यांना भाजी विक्रीस बंदी घातली आहे. कुडाळ शहरात प्रथमतः हिंदू कॉलनी येथे रुग्ण सापडल्यानंतर त्यांच्या संपर्कात असणारे बरेच लोकांच्या टेस्ट प्रशासनामार्फत घेण्यात आल्या. त्या टेस्टमध्ये डॉक्टर किंवा त्यांच्याशी संबंधित निगडीत असलेल्या व्यक्तींचे स्वॅब जरी निगेटिव्ह आलेले असले आणि ही जरी चांगली गोष्ट असली तरी संबंधित व्यक्तीच्या घरातील नागरिकांचे स्वॅब हे पॉझिटिव्ह आलेले आहेत. काही स्वॅब अजून यायचे आहेत. त्यामुळे कुडाळ शहराच्या नागरिकांना मी आवाहन करतोय की कोणी घाबरून जाऊ नये, परंतु त्याचबरोबर आपल्या आणि आपल्या गावाच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आत्ता खरोखर
आता ह्याचा स्प्रेड व्हायला चालू झालेला आहे, अशा वेळी नागरिकांनी संयम बाळगून प्रशासनात सहकार्य करावं आणि विनाकारण बाजारात गर्दी करू नये. जिथे आपल्याला गरज असेल अशा ठिकाणीच आपली खरेदी करून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं. त्याचप्रमाणे आता आज मिळालेल्या रुग्णांमध्ये एक भाजी विक्रेता असल्याचं आता समजण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे कम्युनिटी स्प्रेड होण्याची सुरुवात, भाजी विक्रेता हा बाजारपेठेत एका दुकानात भाजीची विक्रीला कामाला आहे, त्यामुळे लोकांनी सावधगिरीने आपलं काय संयम बाळगून काम करावं, त्याचप्रमाणे बाहेर विनाकारण पडू नये. आणि आता खरी कुडाळ शहराला आरोग्याच्या हिताने काळजी घेण्याची गरज आहे. कंटेनमेंट झोन ज्या ज्या भागात केलेले आहेत त्या त्या भागात कंटेनमेंट झोन केल्यानंतर त्या भागातील नागरिकांनी बाहेर पडू नये यासाठी पोलीस प्रशासन आपले प्रयत्न करत आहे, प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. परंतु काही ठिकाणहून त्या भागातील नागरिक चोर वाटेने किंवा कुठल्या तरी वाट शोधून बाहेर पडत आहेत, तर मी त्या नागरिकांना आवाहन करतोय की तुम्हाला नागरिकांना त्रास देण्यासाठी हे प्रशासनाचं धोरण नसून आपल्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने हे शासनाचं धोरण आहे. त्याप्रमाणे मी नागरिकांना पुन्हा आवाहन करतो हात जोडून की कोणीही कृपया कंटेनमेंट झोनमध्ये आणि व्यक्तीने बाहेर फिरू नये. ज्या ज्या भागात कंटेनमेंट झोन झालेले आहेत त्या ठिकाणी नगरपंचायत प्रशासन रोज सॅनिटाईज फवारणी करत आहे, त्याचप्रमाणे आपली जी फॉगिंग मशीन आहे ती फिरवली जात आहेत. नागरिकांना त्या त्या भागातील नागरिकांना आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने ज्या ज्या सूचना असतील त्या त्या त्यांना सांगितल्या जात आहेत. त्याचप्रमाणे त्या भागात नागरिकांची जी वेगवेगळ्या प्रकारची मागणी असेल, धान्याची असेल किंवा दुधाचा पुरवठा असेल, ते ते नंबर प्रशासनाने त्या 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 भागातील नागरिकांना पुरवलेले आहेत आणि त्याची माहिती कोणाला कुठली वस्तू हवी असल्यास नगरपंचायत प्रशासन सज्ज आहे. कुडाळ शहरामध्ये सद्यस्थितीत एकूण 4 रुग्ण सापडलेले आहेत, त्यापैकी एक साखळी आदर्श पार्कमधले असून एक साखळी लक्ष्मीवाडीतील आहे आणि तसेच भैरववाडीमध्ये आजच रुग्ण सापडल्यामुळे तिथे कंटेनमेंट झोन अजून झालेला नाही. ज्या ठिकाणी कंटेनमेंट झोन झालेले आहेत त्या झोनमध्ये नियमितप्रमाणे सॅनिटायझेशन सुरू आहे, तसेच तिथल्या कचऱ्याची आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार विल्हेवाट लावण्याचं काम सुरू आहे. तसेच त्या भागातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा म्हणजे दूध, भाजीपाला तसेच किराणा माल घरपोच पुरवण्याची सोयी आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे. तसेच नागरिकांना मी वेळोवेळी कोणत्या स्वरूपाच्या उपाययोजना करून स्वतःची प्रतिकार शक्ती वाढवावी ह्यासाठी पत्रकांचंही वाटप केलेलं आहे. तसेच नागरिकांना आम्ही नगरपंचायतीच्या वतीने आवाहन करतो की प्रशासनाने घालून दिलेल्या ज्या सूचना किंवा अटी आहेत त्या केवळ आपल्या भल्यासाठीच आहेत, तरी त्याचं तुम्ही पालन करून सहकार्य करा. बाजारामध्ये रुग्ण मिळालेला त्याचा रुग्ण आहे तो भैरववाडीतला आहे, त्या संदर्भात आरोग्य विभागाकडून बाजारपेठेतल्या त्यांच्या कॉन्टॅक्टचं ट्रेसिंग सुरू आहे. त्यानंतर कंटेनमेंट झोनची ऑर्डर आली की आम्ही तात्काळ बाजाराबाबत आदेश झाला तर तोही बंद करू. सध्या आम्ही आमच्या अनाउन्सर मार्फत नागरिकांना आवाहन करत आहोत की बाजारपेठेमध्ये बाजारपेठेतून समूह संसर्ग होण्याची शक्यता असल्यामुळे सद्यस्थितीत स्वतःहून बंद करावी. आदेश झाल्यानंतर आम्ही बंद करू शकतो. हो, ह्या संदर्भात आम्हाला नागरिकांना असे कोणी आढळून आल्यास आमच्याशी संपर्क साधावा, त्या संदर्भात आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी नक्कीच कारवाई करतो. तुमचा नंबर आमच्या माध्यमातून व्हायरल करा. जर का काही आपल्या ह्या संदर्भात काही शंका असतील किंवा काही आपल्याला सूचना करावायच्या असतील किंवा तक्रार करावायची असेल तर माझा मोबाईल क्रमांक आपण घेऊ शकता, 97-64-23-06-28. नितीन दशरथ गाडवे, मुख्य अधिकारी, कुडाळ. ताज्या अपडेट्ससाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची सर्व प्रकारची शेती अवजार, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू अॅग्रीमार्ट कुडाळ.
काळे बाजार येथील महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष तथा वरेरी गावचे लोकप्रिय माजी सरपंच संदीप शेटतेल यांनी आंबा पिकातून कृषी क्रांती करून तळेबाजार पंचक्रोशीतच नव्हे तर महाराष्ट्रभर यशस्वी आंबा बागायतदार म्हणून नावलौकिक मिळवलाय. सिंधुदुर्ग लाईव्हच्या कृषी क्रांती 2020 अभियानाअंतर्गत संदीप शेटतेल यांची ही यशोगाथा. संदीप शेट म्हणजे अत्यंत भावस्पर्शी व संवेदनशील व्यक्तिमत्व. आपल्या वडिलांकडून सामाजिक सेवेचा वसा घेऊन संदीप शेट तळे बाजार पंचक्रोशी सातत्याने सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातून योगदान देत आहेत. स्वतःच्या 70 एकर शेतीत संदीप शेट यांनी आंबा काजू कोकम अशी पिकं घेऊन कृषी क्रांती केली आहे. अभिमानास्पद बाब म्हणजे स्वतःच्या परमिटच्या व्यवसायाचा त्याग करून संदीप शेट यांनी शेती व्यवसायात विधायक पद्धतीनं आदर्शवत कामगिरी केली आहे. नमस्कार. सिंधुदुर्ग लाईव्हच्या आजच्या कृषी क्रांती 2020 मी रुपेश पाटील आपलं सहर्ष स्वागत करतो. फळ्यांचा राजा म्हणजे आंबा आणि आंबांचा राजा म्हणजे हापूस आणि हापूस असावा तर तो देवगडचा. आंबाचं भरघोस उत्पन्न घेणारी काही सोनं पिकवणारी माणसं आपल्यासोबत आहेत. आपण नेहमी म्हणतो की काळाला स्वप्न पळतं पण त्या स्वप्नालाही लाजवेल अशी काही सोनं पिकवणारी माणसं या देवगडच्या लाल मातीत आहेत. आणि अशाच एका मातीतून मोती पिकवणाऱ्या संदीप शेटजी श्रीकांतजी तेली यांच्या शेतावर आपण आहोत. सिंधुदुर्ग लाईव्हच्या कृषी क्रांती 2020 आपण अशी माणसं जी मातीतून मोती पिकवत आहेत त्यांची यशोगाथा आपल्यासमोर आणतो आहोत. आज अशीच काळाला पडणारी स्वप्न आणि त्या स्वप्नांनाही लाजवणारी माणसं आपल्यासमोर आणण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न. आपल्यासोबत आहेत संदीपजी तेलीसाहेब. आपण त्यांच्याच शेतावर त्यांच्याच बांधावर त्यांचीच यशोगाथा त्यांच्याच मुखातून ऐकूया. साहेब नमस्कार. सिंधुदुर्ग लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आपण साधारणपणे कधी शेती या व्यवसायाकडे आलात? शेती व्यवसाय ॲक्च्युली माझे वडील 1960 शेती करतात म्हणजे करायचे. त्याच्यानंतर हे पारंपरिक शेती व्यवसाय चालूच होता. तो साधारणपणे मला 1990 माझे वडील एक्सपायर झाले, स्वर्गवासी झाले. त्याच्यानंतर मी हे सगळं हातात घेतलं. हातात म्हणजे कसं, आता वडलोपार्जी जमीन शेती मग आता सांभाळायचं कोणी? तर मग माझी आई म्हणाली आता हे एवढं बघणार कोण? तर मी आईला सांगितलं बघायला काय, आता आपण आहोतच ना, त्याच्यामध्ये आपणच आता बघायला पाहिजे, दुसरं कोण बघणार आहे? मग वडिलांची तेव्हा आमची 200 कलमं होती, फक्त 200. म्हणजे वडलोपार्जीत होती पुष्कळ, आमची ती आता हा इश्याला आमच्या 200 झाली. म्हणजे आम्ही आमच्या आजोबांची जी शेती होती ती आम्ही न घेता ती आमचे चुलते वगैरे आहेत त्यांना सगळी आम्ही देऊन टाकली आणि माझ्या वडिलांनी लावलेली फक्त 200 कलमं आम्ही आमच्या ताब्यात घेतली. आणि त्याची मशागत करत 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 आज आमची जवळजवळ 2500 ते 3000 कलमं धरती कलम आहेत. साहेब मला सांगा की हापूस आंब्याची ही जी कलमं लावतात यासाठी आपण नियोजन कसं करतात, खत वगैरे कुठचं वापरतात? आम्ही तसं आम्ही ॲक्च्युली शेणखत वगैरे म्हणजे आता तुम्हाला पुढे बघायला मिळेल तिथे आम्ही अशी टाकी चिरेबंदी टाकी केली आहे. त्याच्यामध्ये आम्ही शेण शीट लेंडी ऊसाची मळी सगळं मिक्स करून ते आम्ही जवळजवळ 3 महिने कुसवतो. हां बायो म्हणजे एकदम आणि ते एवढं त्याची हीट निर्माण होते ना म्हणजे आतमध्ये मनुष्य उभा राहू शकत नाही. आणि तेच खत आम्ही जास्त म्हणजे 80% ते खत आम्ही सेंद्रिय खत याच्यामध्ये वापरतो म्हणजे झाडांसाठी वापरतो. प्रत्येक वर्ष आमचं हे असंच चालू आहे आणि थोडंफार आपलं बाहेरून कुठून तरी घेतलं. आता नाही म्हटलं ते प्रत्येकाचा धंदा आहे, ते आमच्याकडे आशेने येतात मग त्याच्यासाठी आम्हाला त्यांचा मान राखण्यासाठी आम्हाला काहीतरी करावं लागते म्हणून आपलं थोडंफार बाहेरून घ्यायचं आणि ते परत त्याच्यामध्ये घालायचं. असं करत 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 म्हणजे पूर्ण सेंद्रिय करायचा आमचा विचार आहे बाग. त्याच्यामुळे आंब्याची क्वालिटी फळाची लागवड सगळं ते ॲटोमॅटिक नैसर्गिकरित्या तो उत्पन्न आपल्याला मिळू शकतो. आंब्याच्या उत्पन्नातून
अनेक लोकांना त्यांनी रोजगारसुद्धा दिलेला आहे. साहेब, साधारण किती लोक तुमच्याकडे आज रोजंदारीने किंवा आपलं उदरनिर्वाहाचं साधन म्हणून तुमच्या शेतीवर राबतात? आमच्याजवळ आता पावसाळा आहे म्हणून प्रत्येकाची शेती असते. इकडचा प्रत्येकजण शेतकरीच आहे. जे आमच्याकडे काम करतात ते पण शेतकरीच आहेत. आता त्यांची पण स्वतःची शेती आहे. स्वतःची 2-5 झाडं आहेत. भात शेती आहे, भुईमूग आहे आणि इतर काही नाचणं वगैरे. त्या शेती त्या कामासाठी ते आपल्या घरी पावसाळ्यामध्ये राहतात. आम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा आम्ही त्यांना बोलवतो. आता पावसाळ्यामध्ये कमीत कमी 12-15 ते 20 जणं असतात. आणि ज्यावेळी सीझन खरा चालू होतो नोव्हेंबर डिसेंबर ते जूनच्या 1-10 तारखेपर्यंत 25 ते 30 लोक आमच्याकडे कायमची असतात. आंब्या व्यतिरिक्त अजून कुठचं तुम्ही पीक घेतात? आंब्या व्यतिरिक्त आम्ही आता काजू लागवड केली. आम्ही नारळ लागवड आहे कळलं. आणि साईड बाय साईड असं रतांबा म्हणा कळलं. काही ठिकाणी सागवान पण सागवान हां तेच रतांब म्हणजे कोकण कोकम. आणि काही ठिकाणी सागवान वगैरे त्याची लागवड केलेली आहे कळलं. आता आमचं म्हणजे आमचं गाव सोडून दुसरीकडे पण हे आहे तिथे पाम तेलाची झाडं आहेत लावलेली. म्हणजे थोडं फक्त आंब्यावर अवलंबून न राहता इतरही पीक घेण्याचा आमचा मानस आहे. आम्ही दुसऱ्यांच्या बागा पण आता आंबे काढायसाठी करतो वर्षाने कराराने. त्या बागेचं नियोजन सगळं म्हणजे हे सगळं आदल्या दिवशी ठरवून ठेवतो की बाबा उद्या एवढे कामगार ह्या बागेत पाठवायचे, हे काम करायचं आहे, त्यांना लागणार काय औषध पाणी काय लागणार किंवा इतर फवारणीसाठी काय काय लागणार त्याचं नियोजन आदल्या दिवशी करून ते दुसऱ्या दिवशी आले की त्यांना त्या बागेत पाठवून द्यायचं. असं करत करत परत ते गेले की त्यांच्यावर देखरेख ठेवायसाठी परत आपल्याला जावं लागते. मग वेळात वेळ काढून सगळं ॲडजस्ट करायचं. आता अमुक वेळात अमुक ठिकाणी अमुक वेळात अमुक ठिकाणी असं करून ते दिनचर्या आमची चाललेली असते. शेती व्यवसायासोबतच एका चांगल्या शाळेचे ते संस्था चालक आहेत. तिथेसुद्धा अनेकांना त्यांनी पोटापाण्याची सोय केलेली आहे. रोजगाराभिमुख शिक्षण ते देत आहेत. तडे बाजार पंचक्रोशीतला हा एक माणुसकीचा झरा निखळता झरा आज आपल्या भेटीला आलेला आहे. आपण पुढे अजून त्यांना विचारूया. साहेब, मला सांगा की या सगळ्या प्रपंचातून आपण फॅमिलीसाठी वेळ देता का? नाही, फॅमिलीसाठी तर द्यायलाच म्हणजे एवढं सगळं करून उपयोग नाही जर फॅमिलीसाठी आपण वेळ दिला नाही तर. वहिनी साहेबांचं काही रोज कधीतरी तुम्ही बागेतच असतात किंवा शाळेतच असतात? प्रत्येक कुटुंबात चाललेलं असते. किती म्हणजे दिवसभर जरी बसून राहिलं तरी म्हणणार नाही की तुम्ही बसू नका म्हणून. आता हे हा आता तुम्हाला माहिती आहे हा आता म्हणजे प्रसंग पूर्ण देशावर नाही जगावरती आहे. ते आता सगळेच घरात बसून आहेत. मात्र एक मात्र घेण्यासारखं आहे, सगळं बंद झालं पण शेती ही बंद झालेली नाही कळलं. आणि यावर्षी प्रत्येक आंबा बागायतदार म्हणा किंवा प्रत्येक शेती करणारा शेतमजूर असू दे किंवा शेतीवर उपजीविका करणारा कोणतीही व्यक्ती असू दे, प्रत्येकाला समजलं शेती म्हणजे काय आणि शेतीतून किती उत्पन्न मिळते आणि आपण त्याच्यामध्ये राबणं किती जरुरीचं आहे ते. खरं सांगायचं म्हणजे यावर्षी लॉकडाऊन असून सुद्धा आंब्याला म्हणावा तसा भाव माझ्या मते म्हणजे मी सांगतो इतरांचं मी सांगत नाही, माझं तर मी तुम्हाला सांगतो की अपेक्षेपेक्षा जास्त भाव आम्हाला मिळाला. अरे वा, अभिनंदन. अपेक्षेपेक्षा जास्त भाव आम्हाला मिळाला. आम्ही मुख्य मार्केट आमचं वाशीला पाठवतोच. त्याच्याबाहेर आम्ही किरकोळ विक्री आम्ही स्वतः करतो चांगल्या चांगल्या ठिकाणी. पुण्याला पाठवतो, कोल्हापूरला पाठवतो, इतर आणि 2-3 ठिकाणी आम्ही माल पाठवला. त्या लोकांना वाशीचं मार्केट बंद म्हणून ते लोक सगळे आपले कोकणाकडे वाहत आले सगळे. म्हणजे त्यांचा पण तो रोजगारच म्हणा. म्हणजे ते वाशीवरून एकदा विकत घेऊन ते आपल्या घरी विकायचे. म्हणजे ज्या ठिकाणी असं गाव त्यांचं आहे तिथे विकायचे. पण ते बंद झाल्यामुळे त्यांना आता आशा होती फक्त शेतकऱ्यांवरती. त्याच्यामुळे ते शेतकरी शोधत बाबा देवगडचा हापूस आपल्याला वाशी मार्केटला मिळतो तर आपण आता हे मार्केट बंद आहे तर काय करायचं, तर डायरेक्ट आपण शेतकऱ्याच्या दारात जाऊन तिथून खरेदी करायचा. म्हणजे मधला जो एजंट किंवा ब्रोकर होता त्यांचं कमिशन कमी झालं. म्हणजे तेवढं कमिशन कमी झालं, त्यांना पण परवडलं आणि आम्हाला पण परवडलं. म्हणजे मधला जो 100-200-300 रुपयाचा गॅप होता तो तेवढा त्यांना कमी पडला आणि तो फायदा आम्हाला झाला. असं म्हणजे यावर्षी सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणजे हीच पोझिशन आहे, फायदा झाला. कोण कोण शेतकरी जे मोठे व्यापारी आहेत त्यांचा चांगलाच फायदा झाला.
कळलं. किरकोळ व्यापाऱ्यांचं कसं, ते गाड्या घेऊन यायचे, त्यांना 100-150 पेट्या लागायच्या, मग किरकोळ व्यापाऱ्यांच्या 10-20 पेट्या, मग ते काय करणार असा मोठा प्रश्न होता. मग काही काही इथे गावातच असे एजंट निर्माण झाले होते की 10 पेट्या यायच्या, 10 पेट्या त्याच्या, 10-20 पेट्या त्याच्या, अशा करून 100-150 पेटी करायची आणि गाडी भरायची, म्हणजे त्याला रोजगार उपलब्ध झाला. कमिशन त्यांच्या 20 पेट्या गेल्या, त्यांना पैसे चांगले मिळाले. हे सगळं यावर्षी ह्या लॉकडाऊनमुळे शिकता आलं कोकणातल्या. लॉकडाऊनमुळे संधी मिळाली, संधी मिळाली आणि म्हणजे शिकायला मिळालं, नवीन काहीतरी शिकायला मिळालं. आणि आता म्हणजे हे एक वर्ष असं नाही, पुढच्या वर्षीपासून हेच होणार आहे की लोक जास्तीत जास्त ह्या ठिकाणी शेतकरी बांधावरतीच माल विकण्याचा प्रयत्न, आटोकाट प्रयत्न करणार. आणि जास्तच माल झाला तर मग तो शेवटी मार्केटला पाठवणं गरजेचं आहे, कारण एक्सपोर्ट हा आंब्याचा मार्केटवर तिथे माल गेल्यानंतरच तो होतो. आणि एवढा एक्सपोर्टला माल लागतो ना, तो सगळा एका ठिकाणी प्रॉपर मार्केटलाच जमा होतो. लॉकडाऊन ही एक संधी होती आणि त्या संधीचा सदुपयोग आम्ही देवगडवासियांनी घेतलेला आहे, शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. मधली जी काही दरी होती, म्हणजे शेतकरीचा माल डायरेक्ट कंज्युमरपर्यंत, ग्राहकांपर्यंत डायरेक्ट नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. इतर शेतकऱ्यांना हा एक आदर्श त्यांनी उभा केलेला आहे. साहेब मला सांगा, शैक्षणिक सेवा करता करता आपण ह्या पंचक्रोशीची सामाजिक राजकीय सेवासुद्धा करत आहात, आपण हा सगळा प्रपंच सांभाळत असताना हल्ली जी स्थिती आहे की अनेक मुंबईकर आपले चाकरमानी बंधू ज्यांच्या काहींच्या नोकऱ्या जातील, काहींच्या गेलेल्या आहेत, काही रिटायरमेंट होतील, काही रिटायरमेंट झालेले आहेत, असे बांधव आपले आता कोकणात आलेले आहेत, खास करून आपल्या पंचक्रोशीत सुद्धा आलेले असतील. तर आता राहिली जी आपली जमीन आहे, ही माती आहे, ही मातीतून आपण मोती पिकवत आहात, अशा शेतकऱ्यांसाठी किंवा अशा चाकरमान्यांसाठी आपण एक आयडॉल आहात, एक मेंटर आहात, एक दीपस्तंभ आहात. तुमचं वैयक्तिक मत अशा ज्या लोकांनी इथे आलेले आहेत, सिंधुदुर्गमध्ये आलेले आहेत, अशा आपल्या चाकरमानी बांधवांनी शेती व्यवसायाकडे जावं का, आपलं काय मत? शेती व्यवसाय हा माझा तर स्वतःचा आवडीचा विषय आहे, पण मी आता इथे पंचक्रोशीत फिरतो, 4 महिन्यामध्ये एवढे मुंबईवरून चाकरमानी म्हणा किंवा इकडून तिथे कामासाठी गेलेले लोक सगळेजण ह्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे संपूर्ण त्यांचा रोजगार गेलेला आहे. ते बेरोजगार झालेले आहेत, ते हळूहळू आता गावाकडे परतायला लागलेले आहेत. कुठे ज्याला 7-12 माहिती नव्हती असा माणूस सुद्धा नंबर घेऊन तो तहसीलदार ऑफिसमध्ये, तलाठी ऑफिसमध्ये जाऊन बसतो, माझी जागा कुठे आहे, मला शोधायची आहे, मग त्यासाठी काय करावं लागेल, काय नाही करावं लागेल, मला मिळेल की नाही, माझा मोठाच भाऊ खातो, मला मिळत नाही, अशी सगळी परिस्थिती आता झालेली आहे. म्हणजे आत्ता त्यांना महत्त्व जागेचं काय आहे हे त्यांच्या लक्षात आत्ता आलेलं आहे, आणि आत्ता खरे जागे झालेले आहेत ते. आणि मी त्यांना एवढंच आवाहन करेन की त्यांनी याच्यापुढे नोकरीनिमित्त 10-20 हजाराची 50 हजाराची नोकरी करण्यापेक्षा गावामध्ये तुमची 20 गुंठे 25 गुंठे 50 गुंठे नाही, 2 एकर कितीही जागा असू दे, त्याच्यामध्ये सगळी जरी करताना आली तरी त्याच्यातला थोडा शेतीसाठी त्याचा उपयोग करा, ते जेणेकरून तुमची पूर्ण उपजीविका इथे राहून तुम्हाला हे करता येईल. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला चांगलं हवामान इथे लाभेल, प्रदूषणात तिथे जीवन जगण्यापेक्षा, गर्दीच्या ठिकाणी जीवन जगण्यापेक्षा इथे गावामध्ये येऊन तुम्ही तुमची उपजीविका करू शकता. आणि जमीन विकण्याचा तो प्रश्नच सोडा, मी खरं सांगायचं म्हणजे कोण असं माझं स्वतःबद्दल वाईट सांगेन नाही, आमचा दुसरा बिझनेस म्हणजे आम्ही जमीन खरेदी करणं, जमीन विकणं हा आमचा माझा वैयक्तिक व्यवसाय आहे, अजूनही आहे साईड बाय साईड. कुठे चांगल्या दरामध्ये जमीन मिळाल तर इन्व्हेस्ट करायची, त्याला 1-4 पैसे जास्त मिळाल तर ती विकायची. माझी स्वतःची गावात आणि गावाच्या बाहेर कणकवली तालुका, देवगड तालुका, रत्नागिरी तालुका ह्या संपूर्ण पट्ट्यामध्ये कुठे ना कुठे जागा अशी घेऊन ठेवलेली, माझी स्वतःची वैयक्तिक 400 ते 450 एकर जागा आहे. कळलं, फक्त लागवडीखालचं क्षेत्र हे माझ्या आमच्या गावातलं आणि कणकवली तालुक्यात थोडं लागवडीखालचं क्षेत्र आहे. मग मी लोकांना एवढंच आवाहन करेन की मी जमीन घेतो म्हणून तुम्ही विकू नका, बरोबर ना, तर त्याचा उपयोग तुम्ही स्वतः करा. मी बिझनेसमॅन असून मी तुम्हाला आवाहन करतो, कोणी जमीन कवडी मोलाने विकू नका, त्याचा उपयोग तुम्ही स्वतः शेतीसाठी करा, आणि शेतीमधून जे काही मिळेल त्याच्यावरती तुम्ही उपजीविका करा. एवढंच आवाहन मी संपूर्ण शेतमालक आहेत किंवा जमीनदार आहेत त्यांना, चाकरमानी आहेत त्यांना मी सांगेन की इकडे या,
आणि शेतीमध्ये जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करा. त्याच्यातून तुम्हाला 10 नाही 20 नाही 25-100% त्याच्यामध्ये फायदा होणार, जेणेकरून आपण त्याच्यामध्ये झोकून घेतलं पाहिजे. गुंठा गुंठा जमीन विकून गोप आला गळ्यात, ही जी कविता आहे या कवितेचं विदारक सत्य संदीप साहेब आपल्याला सांगत आहेत. त्यांनी स्वतः त्यांचा व्यवसाय असूनसुद्धा आपल्या चाकरमानी बांधवांना आणि आपल्या सिंधुदुर्गवासियांना एक लाख मोलाचा सल्ला मोफतमध्ये दिला, तो म्हणजे तुम्ही जमिनी विकू नका मित्र हो, कारण ही जमिनी आपली माऊली आहे, ही आपल्याला अन्न देते, वस्त्र देते, निवारा देते. लाख मोलाचा असा दिलदार माणूस भेटणं कठीण आहे. ते एक जिंदादिल व्यक्तिमत्व आहेत. त्यांना आपण शेवटचा प्रश्न विचारूया. साहेब, एकंदरीत हा जो तुमचा शैक्षणिक सामाजिक आणि शेती व्यवसायाचा प्रपंच आहे, याच्यात अजून तुमच्या मनामध्ये काही नवीन संकल्पना आहेत का? आपण हे केलं पाहिजे. करण्यासारखं तर पुष्कळ आहे, पण जास्तीत जास्त माझा शेतीकडे जास्तीत जास्त शेतीकडे कल आहे, जेणेकरून शेतीतून आपण काहीतरी नवीन निर्माण करायचं. मागे पुढे आता आमच्या इथे प्रोसेसिंग युनिट नाही आहेत, शेतीमाल प्रोसेस करायचा, जेणेकरून 20-30 रुपये किलोचा आंबा आपण तोच पल्पमध्ये पॅकिंग केला तर 150 रुपये किलोने जातो. त्याला खर्च किती येतो? जास्तीत जास्त 30-40 रुपये, म्हणजे टोटल पडला 70 रुपये. 70 रुपये एका किलोला खर्च येतो, तोच आपण विकला तर तो 150 रुपयाला जातो, म्हणजे त्याला फायदा किती? तर 80 रुपये फायदा. म्हणजे असे प्रोसेसिंग युनिट आपल्या जिल्ह्यामध्ये उभारणं करणं गरजेचं आहे, जेणेकरून जो वेस्टेज माल असतो, डागी माल असतो किंवा इतर माल असतो, तो आपण त्या युनिटला टाकून त्याची चांगला नफा मिळवू शकतो. त्याच्यापासून पल्प काढा, लोणचं करा, आंबापोळी करा, आंबावडी करा, असं पुष्कळ आहे करण्यासारखं आहे, तर ते करण्याचं माझा मानस आहे. शुभेच्छा सिंधुदुर्ग लाईव्हच्या आपणास. साहेब, निसर्ग मित्र समितीचा मागच्या वर्षाचा साहेबांना एक पुरस्कारही मिळालेला आहे. म्हणजे मातीतून मोती पिकवताना साहेब एक सामाजिक बांधिलकी जोपासतात, पर्यावरणाचं संरक्षण करतात. साहेब, ह्या सगळ्या राजकीय सामाजिक शैक्षणिक प्रपंचामध्ये आपल्याला नवीन पिढीसाठी 2 किंवा 3 गोष्टी आपल्याकडून अभिप्रेत आहेत की नवीन जी पिढी आहे, ही युवा पिढी, यांना आपण एक आयडॉल आहात, यांना आपण काय सांगाल? युवा पिढी, आता तसं सांगायचं गेलं तर शेतीबद्दल सांगायचं गेलं तर युवा पिढी जास्तीत जास्त शेतीकडे आकर्षित न होता, जसा झटपट कसा पैसा मिळेल आणि शॉर्टकट त्या मार्गाला जातात. विनाशी मार्ग आहे तो. तर त्या लोकांनी आपली थोडीफार जागा असेल किंवा काय असेल तर त्यांनी ते मेहनत करावी, शेतीमध्ये मातीमध्ये सोनं पिकवावं, त्याच्यावर आपली उपजीविका करावी आणि आपला उदरनिर्वाह करावा, जेणेकरून नैसर्गिक समतोल पण राखला जाईल, त्याच्यातून तुम्हाला पैसे पण मिळतील, तुमचं स्वाभिमान स्वतःच, हा स्वतः स्वाभिमान, मी बाबा काहीतरी केलं, माझे स्वतःबरोबर निसर्गासाठी काहीतरी केलं, याचा आपल्याला स्वाभिमान वाटावा, असं काहीतरी करावं, एवढीच माझी कळकळीची विनंती आहे. युवकांनी शेतीमध्ये राबवावं, स्वतः काहीतरी करून दाखवावं, स्वाभिमानी जीवन जगावं. महात्मा गांधीजींनी दिलेला मूलमंत्र आज संदीप शेटतेली हे अभिनवपणे आपल्याला सांगतायत. एक स्वतः रोल मॉडेल आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातले, ते एक रत्न आहेत. शेतीनिष्ठता आणि शिक्षणनिष्ठता त्यांनी बाळगली आहे. मातीतून मोती पिकवणाऱ्या संदीप शेटतेलींना सिंधुदुर्ग लाईव्हचा सलाम आहे. मी रुपेश पाटील, व्हिडिओ जर्नालिस्ट साबाजी परबसह आज होतो आपण तळे बाजार, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. तळे बाजार माध्यमिक विद्यालयाचे ते अध्यक्ष असून पंचक्रोशीतील गरजवंतांना नेहमीच मदतीचा हात देत असतात. आपल्या शेती व्यवसायातून संदीप शेट भरघोस उत्पन्न घेत असून युवकांनी शेती व्यवसायाची कास धरावी असं ते आवर्जून सांगतात. दरवर्षी वृक्ष लागवडीसाठी संदीप शेट पुढाकार घेतात, म्हणून त्यांना आदर्श निसर्ग मित्र शेतकरी हा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कारही मिळालाय. संदीप शेट आपल्या शेती व्यवसायातून 35-40 कुटुंबाची चूल पेटवत आहेत, अशा आदर्श सिंधू पुत्रास सिंधुदुर्ग लाईव्हचा सलाम. ताज्या अपडेट साठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन
प्रेस करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्स प्रायोजित आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आमदार वैभव नाईकांच्या संपर्कातील व्यक्तींचे आलेत कोरोना अहवाल, 5 अहवाल आलेत पॉझिटिव्ह. वैभव नाईक यांच्या संपर्कात आल्याने जिल्हाधिकारी झाल्या सेल्फ क्वारंटाईन. आणि पुण्यात कोरोना रुग्ण मिळाल्यानं प्रशासन सतर्क. हेडलाईन्स प्रायोजित आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता इथंच थांबूया, पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींचं. आपण मात्र कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. डॉयट्स फार ट्रॅक्टर ओपन चॅलेंज, असेल हिंमत तर या मैदानात. डॉयट्स फार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान, प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी कृषी विभाग, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर अॅग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुश खबर, डॉयट्स फार ट्रॅक्टरची जिल्ह्यातील मेन डीलरशिप आता शिरगाव देवगड इथं. डॉयट्स फार सादर करत आहे ट्रॅक्टर मधील 3 सिरीज ट्रॅक्टरचे मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये. मॉडेल 3E सिरीज 35, 40, 42 HP मध्ये उपलब्ध. इंधन कार्यक्षम इंजिन, कॉन्स्टंट मेच गिअरबॉक्स, डिझेल युक्त सह हायड्रॉलिक, सर्वोत्कृष्ट बोनेट, डायग्राम क्लच, तेलात बुडालेले ब्रेक, इस्टिमेस्ट कस्टर, पूर्ण सिलबंद एक्सेस. मॉडेल अॅग्रोलक्स सिरीज 45, 50, 65 आणि 60 HP मध्ये. मॉडेल अॅग्रोमॅक्स सिरीज 45 ते 80 HP मध्ये उपलब्ध. शक्तिशाली इंजिन, सर्वोत्तम आरामदायी, तेलात बुडालेले ब्रेक, स्वतंत्र PTO, संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स, मजबूत रिअल एक्सल डबल क्लच DCRL, 4-wheel ड्राईव्ह, सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टरची मॉडेल उपलब्ध. वेट्स फार ट्रॅक्टर सेल सर्व्हिस, फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर अॅग्रो एजन्सी. ऑल इंडिया रिपेरिंग वर्कशॉप, श्री पावनाई मंदिरानजिक शिरगाव, देवगड निपाणी हायवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल 8007918984 आणि 9452526085. प्रोप्रायटर श्री सीताराम जाधव. कृषी जैव तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घातक रसायनांपासून ज्यांनी भूमातेचं रक्षण केलं, उत्पादन खर्च नव्हे तर ज्यांनी शेतीचं उत्पन्न वाढवलं आणि शेतकऱ्यांच्या दारी ज्यांनी नवी समृद्धी आणली, असे भारतातल्या एका नव्या कृषी क्रांतीचे प्रणेते प्रतिभा बायोटेकचे MD मान्य श्री राजशेखर रेड्डी यांची क्रांतिकारक मुलाखत पहा येत्या शुक्रवारी सकाळी 10 वाजता आणि सायंकाळी 4 वाजता फक्त कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह वर.